अरे खाऊन क्या आधी हो गाई ते व्हॉट्सअपचे मेसेज बघतो कसले मेसेज आमच्या वेळी नव्हते असे मेसेज वगैरे आमच्या वेळी ना 15 पैशाचं पोस्ट कार्ड खुशाली कळवत होत आणि आरते लिहिलेले पत्र रडायलाही लावत होत 1 रुपया सुट्टा घेऊन एसटीच्या रांगेत उभं राहायचो आम्ही आणि घरच्यांशी बोलणं झालं कि मन भरून यायचं नाही तर 24 तास त्या व्हॉट्सअप मध्ये असता तुम्ही पण आहे का ती ओढ ती हुरहुर अरे ऐकतेस ना नाहीच ऐकलं चालू दे तुझे काय बाई दादा दादा बघ ना कसला फनी व्हिडिओ आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस दादा तू कसला बोरिंग आहेस रे व्हिडिओ बघितलास पण नाही हा पोहे खाऊन घे उशीर होईल तुला अरे कसला मारला बघ ना त्याला आई अरे हो हो आले व्हिडिओ बघते रे बघ ना बघ ना अरे आई हा बघ ना मला त्रास देतोय ग मी तीन मी काय नाही गेलं आणि तुझं काय रे आई मला उशीर होतं टिफिन ना लवकर अरे मग तुझ्या बायकोला सांग अरे हो अरे आता तुझं लग्न झालंय बायको आली आहे घरात का हवं नको ते तिला सांगायचं बरोबर आहे काय आई करतोस रे नाही तर काय जरा गप्प बरं त्या आवाज कसा आवाज येतो बघूया आपण बायकोला अगं आई मला तिची सवयला थोडा वेळ लागेल ना तुला मी कुठलंही काम निसंकोचपणे सांगू शकतो तसं तिचं नाही आहे तिला मी जेवते 15 दिवस झाले फक्त थोडे दिवस गाई फक्त थोडे दिवस का मयू जास्त दिवस नाही चालणार हो गाई फक्त थोडे दिवस दादू हे घे टिफिन नाही तर विसरून जाशील ए थँक्यू आशा सांगते बघ कशी जसा काही नाच बनवलाय ए वांगे जास्त बोलू नकोस ए बुटके जा तुझं काम कर जा तू जास्त बोलू नकोस म्हणला ना तू कशाला मध्ये बोललास आई हिने मेकअप केलाय की ब्रेकअप केलाय वांग्याला शिस्तीत राहायचं अरे गप्प बस आशू तुला कॉलेजला जायचं नाहीये का दादू त्याचीच तयारी करत होते का बघ ना व्हेरी गुड लवकर जा आई चल मी येतो अरे असं काय अरे बायकोला तर भेटून जा अरे हो अरे सगळं सांगावं लागतं का काय रे तू अरे आज लग्नानंतर पहिल्यांदा ऑफिसला चाललायस ना मग जा जा चालला बघ ए आशू ऐक ना तिला बोला ना लवकर अरे ते कॉलवरती बोलत होती कोणाशी तरी तिला सांग ना फोन ठेव मला उशीर होतोय हो हो मी आणते बोल ए वहिनी आवाज बघ ए वहिनी ए तू आई याला सांग ना सारखं का मध्ये मध्ये बोलतोय ए बुक्के त्या वहिनीला बोलव ए वांग्याला असं बोलू नको वांगे बोलली आई मला कर तू वांगे बोलला बुक्के तो ड्रीम नो ड्रीम आई याला सांग ना का अगं तू बोलव त्याला उशीर होतोय जा जा ओ वहिनी लवकर या दादाला उशीर होतोय आले हो ऐक ना जरा लवकर येशील का मला शॉपिंगला जायचंय येतो बाय 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 आई येतो ग सांभाळून जा रे हो ए आई काय रे ही वहिनी अशी बेडरूम मध्ये धावत का गेली सांग का बरं अगं बालकनीतून दादाला बघायला सिम्पल तुझा पण होणार आहे ना बघ तुझी बायको तुला कुठून कुठून बघते ते काहीतरीच आपलं असणार का नाही तर काय बांग माझं पण लग्न होणार तर माझ्या बायकोला सोबत ऑफिसला घेऊन जाणार सुस्वागतम 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 तरंग देवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून फर्स्ट स्टँडर्ड प्रोडक्शन नियमित सविनय सादर करत आहोत एकांकिका वावटळ लेखक दिग्दर्शक भरत पवार नेपथ्य कृष्णा जाधव प्रकाश योजना विजय कांबळे पार्श्वसंगीत सुमित उंडाणेकर रंगभूषा सोनाली जाधव वेशभूषा सायली वैशाली निर्मिती साजन प्रणेश काळे कलाकार मयूर शिंदे सायली बोले वैशाली शिंदे ओंकार देसाई सोनाली जाधव राहुल कांबळे रंगमंच व्यवस्था
सुधीर बादुल, वनिता नेरुळकर, चवले सादर करत आहोत एकांकिका वावटळ. लाईट. मयुरेश, चल झाली मी तयार. हाय. वाव, खूप छान दिसते. मयुरेश, तुला पाहतच राहू असं वाटत. तिचे मंगळसूत्र आहे ते खरंच सुंदर आहे की तू घातलं तुझ्या खुलून दिसत. मुळात ना डिझाईनच छान आहे, तुझी चॉईस आहे ना. हो, माझी चॉईस. माझी आणखीन एक चॉईस सांगू. आता आपलं लग्न झालंय, आता छोटासा पाहुणा. मयुरेश, आपल्याला जायचं आहे ना. त्याआधी मला तुझ्या डोळ्यात बघायचं. एवढा प्रेम करतोस? खूप. मी सुद्धा. कधी तुझे होऊन गेलं ना हे कळलंच नाही. मला ना जसं हवं होतस ना तसंच आहेस तू. ते खरंच? हो खरंच. आणि हो महिने, ऑफिस मध्ये तू कितीही बिझी असलास ना तरी मला नाही विसरायचा. आता वाट बघणारी घरी तुझी एक बायको आहे. अगं, तू माझा श्वास आहेस आणि माणूस श्वास घ्यायला कधी विसरतो. किती छान बोलतोस रे. म्हणून लगेच तुझ्या प्रेमात पडली. मला ना फक्त तुझी होऊन राहायचंय. जशी आत्ता आहे ना तशी कायम. हे तुला माझ्या हृदयातून काही आवाज ऐकू आला? काय? नीट कान लाव नाही. आय लव यू. मयुरेश, तू जसा आहेस ना मला तसाच हवाय शेवटपर्यंत. एकच मिनिट. हॅलो सर. नाही सर, सॉरी सॉरी, गडबडीत जरा विसरलो मी. मला एक 5 मिनिटं मी लगेच मेल करतो. हो हो, येस येस. हा सर. नाही रेडीच असा प्रेझेंटेशन फोन झाले. येस येस. कुणाचा बॉसचा फोन? हो अगं, बॉसचा फोन. अगं, काल ते एक प्रेझेंटेशन झालं ना ते मला जरा पाठवायचं. आमच्या कंपनीत ना एक किती प्रोजेक्ट्स आहेत, त्याचा किती फायदा होणार आहे हे सगळं मला पाठवावं लागतं. खूप प्रेशर असतं माहिती. अरे पण आपल्याला जायचंय ना. हो अगं, फक्त 5 मिनिट कर. मयुरेश, तुला असं नाही वाटत आहे की तू गुलामगिरी करतोय? नाही म्हणजे सकाळी लवकर उठा, मग परत टायमात ऑफिसला जा, आणि ऑफिसला जाऊन काय बॉसचा ओरडा खा. अगं असं का बोलतेस? काम आहे तर माझं थोडंफार तरी सहन करावंच लागणार. आणि काम नाही केलं तर घर कोण सांभाळणार? हे बघ, आशुचं शिक्षण आहे, त्या दोघांनाही खूप मोठं झालेलं बघायचं मला. आणि या घरातला एक मोठा व्यक्ती, एक जबाबदार भाऊ म्हणून जेवढं मला करता येईल तेवढं सगळं करीन. आणि कामाचं काय, सवय झाली आता शरीराला आणि मनाला सुद्धा. आणि मग माझ्या मनाचं, माझ्या अपेक्षांचं त्याचा काही नाही का? अगं असं का बोलतेस? अशी का वागतेस? अरे तू विसरलास, आपल्याला बाहेर जायचं होतं ना. हो अगं, फक्त 5 मिनिट मला मेल करतो पण लगेच नाही. मयुरेश, मी तुला आधी पण सांगितलंय. हे बघ मयुरेश, एकदा तू घरा बाहेर असतो दिवसभर आणि मला एकटीला घरात बसून राहायची सवय नाहीये. आठवतंय ना कालचं बोलणं? हो अगं आठवतं, पण माझ्या मनात ही गोष्ट. प्लीज दरवाजा उघड. आता ना मलाच कुठं जायचं नाहीये. दमली आहे ग आश्वास, खूप चालले. अगं एवढी आठ वर्षी बॅग खूप. अरे वा, गप्प चालल्या होत्या वाटतं दोघांच्या. अरे आज घरीच होतास का? अरे मग बायकोला घेऊन फिरायला तरी जायचंस. बरं, हा नितीन कुठे? नितीन बाहेर गेले आई, उशीर सांगून गेलं. बरं, तुमच्यात काही झालंय का? म्हणजे फिरायला घेऊन जा म्हटलं तर ताडकन उठून गेली रे ती. आई काही नाही, काही नाही झालं.
आई हे नितीनचं फार अति होतंय नाही, म्हणजे घरी आला का सतत मोबाईल वरती असतो, बाहेर गेला का मित्रांबरोबर बाहेर असतो. तुला नाही वाटत त्याच्याकडे जरा बघितलं पाहिजे? हे खूप त्याचं सोड. मी काय विचारते, काही झालंय का तुमच्या? काही नाही काही काय. तू पण तू आता बाहेर आलेस, दमली असशील, जा फ्रेश हो जा. बर नको सांगू. काय झालंय? मोठा झालास मयूर, एक सांगू मयूर, दुःख लपवायला शिकलास रे. आईला काटे टोचू नये म्हणून स्वतःलाच काटे टोचू घ्यायला लागलास रे तू. आई तसं काही नाहीये ग, तू नको पूछ ना, तू रडू नको, तू हसताना छान दिसते, हस ना ग. मोठा अजून मोठा हो ना, आता मला पण रडवशील नाही. फाईन ब्लॅकआउट. डॉली द क्वीन. ओ हा आली आहे, पण हे अकाउंट तुझं आहे? हो. ए तुला मी रियल अकाउंट ओपन करून दिलंय ना, मग तू हे फेक अकाउंट का वापरतो? ते हा वहिनीचे फॉलोअर्स वाढवायला. वहिनी तू जो लग्नाचा व्हिडिओ बनवलास ना, तू इतका कमाल आहे आणि त्यात मी तर काय दिसतोय, एकदम स्मार्ट, नाहीतर ही बुटकी. ए वांग्या जास्त बोलू नको, पहिलाच काय करशील बुटके? ए वांग्या स्वतः काय हिरो नव्हता समजलास ना? वहिनी मी काय बोलतो, तू व्हिडिओ बनवते ना, आपण पण एक व्हिडिओ बनवूया ना. व्हिडिओ? डान्स व्हिडिओ बनवूया. हा मस्त आहे, मी पण तू डान्स करणार? वहिनी कॉलेज मध्ये लीड डान्सर होतो मी. एक काम करू, आईला पण घेऊ. अशु आईला मी बोलवते. आई? हा आई पण नाचेल ना. माझ्यावर काय आलं पाहिजे? आम्ही आहोत ना, तू सेटअप. अगं काय, अगं ये ना. काय काय नक्की सांगशील का? अगं काय नाही, एकच व्हिडिओ बनवायचे. मला नाही येत. अगं ये ना. आई 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 दादा. अगं ये 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 ये. आपल्याला एक डान्स व्हिडिओ बनवायचा, सिम्पल. मला नाही येत. आता दोघं बोलताय तर बनवा ना आई. हा तिकडे पहिली तुम्ही स्टेप करा. हे बघा इझी स्टेप आहे, मी सांगेल तसंच करायचं. बघा, एक दोन तीन चार, सिम्पल. नाही जमणार. आई 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 मी स्टार्ट करायचं, रेडी राहा. वन टू थ्री स्टार्ट. काम आहे ते मी करून येतो, रात्री यायला उशीर होईल. बाय.
बघितलं वहिनी, काम करावं लागेल म्हणून कसं पळून गेला हा? त्याचा पाय दुखत होता ना आता? बघ ना, तुम्ही दादू आला ना, दादूलाच सांगा. जाऊ दे, मीच करेल. अरे ऐक ना आशू, हा मला कॉफी तरी दे ना बनवून प्लीज. हा मला कॉफी खूप छान येते, मी आणते तुमच्यासाठी. ठीक आहे. माझा मोबाईल, हा बेडरूम. वहिनी हे घ्या कॉफी, मला क्लासला जायला उशीर होतं. थँक्स. अगं आई दे ना. अगं नाही सांगितलं ना तुला? अगं आई दे ना गं प्लीज. नाही म्हटलंय तुला एकदा, नी गाता तू काहीतरी चपलं नुसतं. आजपासून सगळे व्हिडिओ ब्लॉग सगळे बंद करायचे. अरे पण मला सांगशील का झालं काय? तुला सांगितलं ना एकदा सगळं बंद करायचं. पण ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुला फ्रीडम हवा होता ना, तुला फ्रीडम दिला ना मी. जो फेमस व्हायचं आहे, सेलिब्रिटी व्हायचं आहे, मॉडेल बनायचं, पण अशा मार्गाने अजिबात. याला फेमस होणं नाही बोलत, याला पैसा कमवायचा धंदा बोलतात धंदा. तो माझा कंटेंट आहे आणि मी तो फॉलो करणार. कंटेंट? अगं तुझ्या लग्नापर्यंत सगळे व्हिडिओ ठीक होते, पण आता तू हद्द पार केलीस. काय काय टाकतो तो सोशल मीडियावर? जसे फाटके कपडे घालून मला नवऱ्याने सासूने घराचा बाहेर काढून दिला आहे, मला होईल तेवढी मदत करा. स्वतःचा अकाउंट नंबर पण दिलायस. त्या कमेंट्स मध्ये पैसे पाठवायचे स्क्रीनशॉट आहेत, तर लोकांच्या वाईट प्रतिक्रिया वाचा. अरे पण पैसा पण इम्पॉर्टंट आहे, शूट करायला पैसा पण लागतो. आणि लोकांचं काय रे, ते नंतर विसरून जातात. हे बघ मयुरेश, आपण लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. एकदा का फॉलोअर्स वाढले ना, मग बघ कस नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं कसं आपोआप मिळत. यात तू माझ्या माझ्या घरच्या लोकांच्या बदनामीचा विचार केलायस? माझ्या ऑफिस मध्ये तुझे व्हिडिओ बघून त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता ऑफिस मध्ये तर असे वागत होते तसा काय मी ऑफिस मध्येच नाहीये. माझं बाहेर येणं पण कठीण होऊन जाईल. सॉरी, मी तुला आधीच सांगितलंय मला फेमस व्हायचंय, मला स्वतःचं नाव, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय. आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. मी माझी मेहनत तुकट जाऊ देणार नाही. मेहनत? आई बस ना. काय रे आज आलास, तो आवाज पण नाही दिलास. नाही तर एरवी आलास की आई चहा दे, आई बिस्किट दे, अगदी लहान मुलासारखा करायचं. आता मोठा झाला माझा लेक, बायकोला सांगत असेल. हो की नाही ग अर्चना? सांगतो ना हा तुला. हो असेल, दोघं सुखी राहा. मला तरी दुसरं काय हवंय रे? अरे मुलांचे सुखी संसार बघणं एवढंच आई वडिलांना हवं असत. बरं, तुम्हाला माझी अडचण तर नाही ना झाली? म्हणजे तुम्ही बोलत होता आणि मी मध्येच आले म्हणून. काय ग? नाही आई, तुम्ही पण ना. अरे लाजली वाटत. अरे परवा रागानं ताडकन उठून गेली, मला वाटलं तुमच्यात भांडणच झाले की काय. नाही आई, पण आज बरं वाटलं. कसं आहे ना मयू, हस्त खेळतं घर असलं ना की जगण्याचा हुरूपच वाटतो बघ. कुणीतरी आलं वाटत. हे काय झालं? काय झालं? काय नाही, थकली आहे बस. थकली आहे बस? माझं पिल्लू माझ्याशी खोटं बोलणार का आता? प्लीज मला शांत बसू दे. अगं लाडाने विचारतोय ना, काही झालंय का? काही झालं असेल तर सांग तरी. क्लास मध्ये कोणी बोललंय का? ओ शिट, प्लीज मला शांत बसू द्या ना यार तुम्ही. बर आलीस ना, जा फ्रेश होऊन घे. काय नाही रे मयू, क्लासला जाताना 2000 रुपये मागत होती, तेच दिले नाही ना, त्याचा सारा.
दाक्षांत झालं का बोलेल आपण. अगं एवढंच ना. हा बघ नितीन पण आला, तुला सांगतो या तर दोघं पण मस्ती करतील. काय नितीन, आज मित्रांनी लवकर सोडलं वाटतं तुला? हा हो. ओ आई, आज घर शांत शांत वाटत नाही का ग? हो रे, आपला जोकर बघ कसा शांत बसलाय. काय नितीन, अरे तू काय एकदम मोठा झालास, एकदम जबाबदार झालास. ते पण मोठे होतात आहे, त्यांनाही हळूहळू त्यांची जबाबदारी कळेल आता. बरं तुमचं चालू द्या, मी जरा स्वयंपाकाचं बघते. आणि हो, दोघही बाहेरून आलात, फ्रेश होऊन घ्या. आणि तू ग परत ओरडायला लावू नकोस मला. हो परत ओरडायला लावू नका, समजलं ना? केवढी शांतता, अरे केवढा हा बदल. दादू मी कॉलेज बंद करते, नाही जायचं मला त्या कॉलेजमध्ये. आई समोर होती म्हणून मी काही बोलू शकले नाही. नाही जायचं मला त्या कॉलेजमध्ये, नाही शिकायचं मला. बाळा असं नाही बोलायचं, हे तुला पैसे आलं तर माझ्याकडे मागायचं ना, मी दिले असते. आशु तुला शिकून खूप मोठं झालेलं बघायचंय मला. प्लीज नाही, नाही जायचं मला त्या कॉलेजमध्ये, नाही त्या क्लासमध्ये. अगं पण का दादा, माझे मित्र पण तुझ्याबद्दल नको नको ते कॉमेंट्स करतात. मला पण ना क्लासला जायचं ना कॉलेजला. एक एक मिनिट तुम्ही दोघं जरा शांत व्हाल, मला जरा सांगशील नक्की काय झालंय ते? दादू वहिनीचे व्हिडिओ व्हायरल झाले. हो दादू बघ हे व्हिडिओ, वाच त्या कॉमेंट, त्या व्हिडिओ मुळे जगणं नकोस झालं आता मला. रात्रीचे 3 वाजले, झोपायचं नाहीये का तुला? झोपतोच आहे का आई आता? अरे कधी झोपतो ग, तू जा. बर उद्या दुपारपर्यंत झोपून राह आणि कॉलेजला दांडी मार, मग बघते तुझ्याकडे काय चाललेलं असतं या पोराचं, काही समजत नाही बाबा. दारू बोलते असं ना
का बोलणार नाही दारू का बोलणार नाही अगं माझा जॉब गेला मला फरक नाही पडत माझ्या एवढ्या वर्षाची मेहनत फुकट गेली मला फरक नाही पडत अगं माझा चोकर गेला का माझं का जीवाला धोका निर्माण होऊ शकतो थोडा आम्हाला सहकार्य करा आणि तसेही त्यांच्यावर आता गुन्हे दाखल झालेत गुन्हे कसले गुन्हे आणि मी असं केलंय तरी काय की कोणी माझा गुन्हा दाखल करेल हे बघा मिस अर्चना देशमुख तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायला ना आम्ही इथे बांधील नाही आहोत तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते पोलीस स्टेशन मध्ये बोलायचं चला एक मिनिट अटक करायला वॉरंट लागतो पुरावा लागतो त्याशिवाय आहे का तुम्हाला परमिशन मला इथून घेण्याची हे तुझे खोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकतेस लोकांकडे पैसे मागतेस त्याचा आहे का तुझ्याकडे पुरावा परमिशन आहे हा खूप बोललीस त्याच लोकांनी तुझ्या विरोधात तक्रार केली आहे चल लवकर घेऊन चला बोललीस साहेब माझ्या भावाच्या बॉडी साठी हो हो तुम्ही शांत व्हाल हे बघा पोलीस तपास चालूच आहे आणि लवकरच काय तो सुगावं लागेल अजून थोडे दिवस फक्त आई फक्त थोडे दिवस झोप झोप अश्विनी तू सांगितल्याप्रमाणे तू तुझ्या भावाला नितीन देशमुख या नावाने अकाउंट ओपन करून दिलं होतं बरोबर हो सर बरं मग किती दिवस किती महिने झाले असतील या गोष्टीला एक दीड वर्ष झालं असेल सर बरं ठीक आहे म्हणजे तू दिवसातून किती वेळ मोबाईलवर असायचा तुला काही अंदाज खूप वेळ अगं खूप वेळ म्हणजे किती म्हणजे 2 तास असेल 3 तास 4 तास 6 तास 8 तास म्हणजे किती म्हणजे तो खूप वेळ मोबाईलवरच असायचा म्हणजे त्याला जेवताना सुद्धा फोन लागायचा सकाळी 4-5 वाजेपर्यंत तो फोन मध्येच गुंतलेला असायचा आणि काय रे तू त्याचा मोठा भाऊ ना अरे मग कधी त्याला विचारलं नाहीस का
की इतका वेळ मोबाईल वर काय करतोस, काय पाहतोस, कोणाशी बोलतोस? मी सांगितलं ना सर तुम्हाला, तो मित्रांशी बोलतोय, प्रोजेक्ट करतो, असंच कारण द्यायचा मी विचारलं. बरं बरं ठीक आहे, चल ना सर, सांभाळा स्वतःला. बरं मला एक सांगा, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री तुमच्यापैकी कोणीच जागं नव्हतं? नाही म्हणजे रात्रीचे 3 वाजून गेले होते, त्याला इथे झोपायला सांगून मीही झोपायला गेले साहेब. ठीक आहे, काळजी घ्या, आणि हो काही गरज लागली तर मी फोन करेन. निघतो मी. कुणाची दुरुस्त लागली रे आपल्या घराला, काय झालं हे सगळं म्हणू? काय झालं? मी आय आय तू थांब, मी आले थांबू. आशू मायू, हे पैसे घे, एखादा चांगला वकील बघ आणि सोडून आ तिला. पैसे ब्लॅकआउट. बर वाटतय तुला? किती काळजी करशील माझी. अरे तू आजारी पडल्यापासून खूप घाबरली रे ती, आणि आता मला तर जगण्याचा हुरूपच निघून गेलाय. तू तरी असं नको गो बोलूस. अरे काय होऊन बसलंय सगळं मयू, काय मयुरे साहेब कसे आहात?
मी ठीक आहे साहेब. गुड. बायकोला घेऊन आलो तुमच्या. साहेब माझ्या भावाचा काही तपास. अहो आधी बायकोला तरी भेटा. निर्दोष सुटका झाली आहे त्यांची. फेमस झाली आहे तुमची बायको. जा जरा बाहेर जाऊन पहा त्या न्यूज चॅनल सोशल मीडियावाल्यांची किती गर्दी झाली आहे त्यांची मुलाखत आणि फोटो घेण्यासाठी. म्हणजे असं कसं? ते व्हिडिओ, त्या कमेंट्स, त्या लोकांनी केलेल्या कंप्लेंट्स. सांगतो. संपूर्ण तपास करता आणि सगळे व्हिडिओ पाहता एक निष्पन्न झालं. ते म्हणजे त्यांचा समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न. अहो त्या व्हिडिओ बनवायच्या पण त्यांचा वाईट हेतू नव्हता. हे असं घडू शकतं आणि हे असं घडू नये हा दृष्टिकोन होता. हेच त्यांना लोकांना दाखवायचे होते. कसं आहे ना मयुरेश, आजकाल हे सोशल मीडिया आहे ना, हे पैसे कमवण्याचं साधन झालं आहे काही लोकांचं. आपल्या घरची परिस्थिती, आपल्या घरातील भांडण हे सोशल मीडियावर दाखवून ना लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं. मग आपला अकाउंट नंबर द्यायचा, त्यांच्याकडून पैसे मागायचे. पण खरी परिस्थिती कळल्यावर लोक काय करतात? शिव्या देतात, तक्रार दाखल करतात. पण अहो खरंच एखाद्याला गरज असते ना, तेव्हा हीच लोक पाठ फिरवतात. मदत करा पण ज्यांना खरी गरज आहे त्यांना. या अशाच वस्तुस्थितीची त्यांना लोकांना जाणीव करून द्यायची होती. पण मग पैसे पाठवण्याचं स्क्रीनशॉट हे सगळं, ते सगळे त्यांचे टीम मेंबर्स होते. हो असं हताश होऊ नका आणि काळजीही करू नका. काय आहे की या एका गोष्टीमुळे ना समाजा पुढे खूप मोठा मेसेज गेला आहे. फेमस झाले आहे तुमची बायको. हो आता तरी भेटा. अर्चना, आय एम रियली सॉरी. मयुरेश, इट्स ओके. मी तुला सांगितलं होतं ना मला फेमस व्हायचं आहे. पण हो मला एक प्रॉमिस कर, यापुढे तू कधीच ड्रिंक करणार नाही. पण नितीन, अजून एक सरप्राईज आहे आणि ते तुम्हा सगळ्यांसाठी. राडे जा. सरप्राईज सर. आई तुमचाच नितीन. कुठे सापडलं सांगतो. हा ज्या रात्री बेपत्ता झाला त्या रात्री एका फेक अकाउंट वरून मुलीच्या नावाने ह्याला मेसेज आला. फेक अकाउंट वरून? हो. काही वेळातच त्यांचे रोमॅन्टिक मेसेज सुरू झाले. ह्याचा व्हॉट्सअप नंबर पण त्यांनी मागितला. थोड्या वेळाने मी तुला व्हिडिओ कॉल करते, मला तुला बघायचं आहे, तू मला आवडला आहेस, माझा व्हिडिओ कॉल उचल असं ह्याला सांगितलं आणि ह्याने तेच केले. त्या व्हिडिओमध्ये मुलगी कपडे उतरवत होती आणि हा पाहत होता. हा पाहत असताना ह्याचा चेहरा त्यांनी शूट केला आणि तो व्हिडिओ ह्याला पाठवला. आपला चेहरा त्या व्हिडिओमध्ये आहे हे पाहून हा घाबरला. लगेचच त्या नंबरवरून याला फोन आला. समोर पुरुषाचा आवाज, 50,000 रुपये गुगल पे कर नाहीतर आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करू असे ह्याला सांगितले. हा आणखीन घाबरला. हा आता ही गोष्ट हा तुम्हाला घरी सांगू शकत नव्हता म्हणून त्या रात्री करायचं काय, जीव देण्यासाठी निघून गेला. आणि तुम्हाला वाटले की नितीनने आत्महत्या केली. अहो साहेब पण तसे तसे फोटोज मेसेजेस होते आमच्याकडे. दादा मी असं काहीच केलं नाही. त्यांनी मला कॉल केला तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहे, मी पैसे नाही देऊ शकत. पण ते ऐकतच नव्हते. सतत 5-5 मिनिटाने मला कॉल करून ब्लॅकमेल करायला लागले. मग मी शेवटी ठरवलं आपण जीवच द्यायचा. म्हणून मी घरातून लशी घेऊन घराबाहेर गेलो आणि फक्त गळ्यात अडकवून त्यांना फोटो पाठवला. आणि तुम्ही अश्विनीच्या सांगण्यावरून त्याला मयत ठरवून मोकळे झालात. फोटो पण लावलात. काय बरोबर ना आशूच्या सांगण्यावरून? अहो हे काय बोलताय साहेब? हो, कारण अश्विनीनेच त्याला आपल्या नंबरवरून अकाउंट ओपन करून दिला होता. तिला संशय आला म्हणून तिने फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड तयार केला आणि सर्व मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाहिले.
तुम्हाला फक्त गळ्यात रस्सी अडकवलेला फोटो दाखवला, बाकीचे काही मेसेज आणि व्हिडिओ तिने डिलीट केले का अश्विनी मॅडम? बरोबर ना? हो, मीच त्या मेसेज डिलीट केले. खूप घाण व्हिडिओ होता तो त्या मुलीचा, आणि या गोष्टीमुळे याची बदनामी होऊ नये म्हणून मीच त्या मेसेज आणि व्हिडिओ डिलीट केले. पण एक मात्र विसरला की पोलिसांपासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही, एवढं तरी ज्ञान असायला हवं. हजार रात्री बेपत्ता झाला, त्या रात्री मित्राला फोन करून कॉल बंद करून त्याच्या घरी हा राहिला होता. त्याच्या मित्राचा तपास करून आम्ही याचा शोध घेतला. आता तरी लक्ष द्या. राणे, काढा तो फोटो. साहेब, खूप खूप उपकार झाले साहेब तुमचे. हो साहेब, तशी वावटळ येते ना आणि त्या वादळाच्या भावरात सगळं काही अस्पष्ट दिसू लागतं. तसं झालं होतं आमचं. अहो, वावटळीचं वादळ हे काही वेळेपुरतच असतं, ते क्षमलं की चित्र होतं तसं स्पष्ट दिसतं. यापुढे लक्षात ठेवा, अशी कोणतीही घटना जर तुमच्या बाबतीत घडली तर घाबरून जायचं कारण नाही. आणि हो, ह्या अशा गोष्टीमुळे आत्महत्या करणे हा सुद्धा पर्याय नाही. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा. आम्ही आहोतच तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आणि अशा वावटळीला लगाम घालण्यासाठी. चला राणी. अर्चना मॅडम, आता तुम्ही फेमस झालात, सेलिब्रिटी झालात, एक फोटो देता का? या ना. राणी आई, साहेब मित्राचा आहे.